चला मैदानाच्या आत मध्ये पंचांचा सिग्नल नो चेंडूचा नो बॉल वरती प्लस वन एकूण दोन धाव आपल्याला पाहायला भेटतात. धावसंख्या दोन ने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना आपण पाहत आहे त्या टीमची टोटल धावसंख्या तीन धावा. चला मारून नाही लिमिट आपण थोडस घाई करा. चला मॅच सुरू करा. विनंती करतो आपण मॅच सुरू करा. नो बॉल चा इशारा. नो बॉल वरती एक धाव. धावसंख्या धाव फलकावरती तीन धावा. पहिल्या चेंडू वरती आपण पाहत आहे तीन धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढील बॉल पुण्याला ओव्हर द विकेट ने शरीरावरती वेध घेणारा चेंडू. निर्धाव 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 चेंडू येतोय. अगदी जोश जल्लोष सर्व काही आपल्याला पाहायला भेटत आहेत. कारण की मनमेपाडा प्रीमियर लीग जिंकणं अगदी सर्वांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आज कुठल्या संघाचं साकार होईल हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. धावपळकावरती धावा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा. फटका चांगला आहे प्रॉपरली टायमिंग तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे आपल्याला पाहायला भेटलं. एक जाब येत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपळकावरती लगावली जात असताना तीन चेंडूच्या समाप्तीनंतर चार धावा. धावसंख्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर चार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणखीन एक दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहत आहेत. बॉलर आकाशला आपण पाहत आहेत. राहुल आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. चेंडूचा कळ आतापर्यंत फेकून झालाय तो मात्र चार. धावसंख्या चार धावा. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहत आहेत. कुठला संघ मात्र यानंतर मेगा फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. एक संघ तर पोहोचलाय. पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सरळ सीमारेषा पार जातो. येतोय दर्जेदार मोठा फटका. चौकार आपल्याला पाहायला भेटतोय आणि चौकारने संघाची धावसंख्या आठ धावा. पाच चेंडूचा खेळ संपला गेला आठ धावा. काय वाटतं अनिलजी हा मॅच देखील रोमांचक होईल? निश्चित रोमांचक होणार आहे हा सामना. कारण दोन्ही फलंदाजांकडून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी राहुल राहुलला पाहिलं तर आपला
सेमीफायनलचा सामना आपण हा पाहत आहात. त्याच्या अगोदरचा जो आपण उपांत्य पूर्व फेरीचा शेवटचा सामना पाहिला त्या सामन्यामध्ये राहुल यांची फलंदाजी दर्जेदार होती आणि त्यांना साथ लाभली होती ती हेमंत यांची. आणि आता मात्र बॅटीचा मुख खोलताना आपण हेमंत यांना पाहतोय. चांगला फटका होता, जमीन लगत गेलेला चेंडू निश्चित अडवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाचा असफल प्रयत्न ठरला, चौकार मिळाला साईचरण संघाला. निश्चित आता मात्र धावांमध्ये गती वाढवण्याचा प्रयत्न हेमंत यांचा दिसत आहे आपल्याला. चांगली फलंदाजीला सुरुवात केली आहे, चौकारला मिळाला या सेकंडला चेंडू वरती, तो हेमंत यांच्या मार्फत धावसंख्या 8 वरती पोहोचवले गेले. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते ती साईचरण संघाच्या दोन्ही फलंदाजांकडनं. फुलटो चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा आणि शेटच्या दिशेला मारला हा कडक फटका, 4 धावा देऊन जाईल षटक संपते या ठिकाणी. धाव संख्या 12, शेवटच्या दोन चेंडू वरती बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळतात ते हेमंत यांच्या मार्फत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गेली, धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. सध्या डीबीएनच्या आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. हाताळण्याचा प्रयत्न राईट ओव्हर द विकेटने, फुलर लेनचा बॉल होता, लोवर फुलटर्स घेऊन चेंडूला सरळ स्टँड अँड डिलिव्हर केलं गेलं, चौकार आपल्याला पाहायला भेटला. चौकारानं संघाची धावसंख्या पहिलं षटक संपला गेला 12 धावा, एक चांगली स्थिती अनिलजी मात्र आपल्याला पाहायला भेटेल ज्याप्रमाणे बॅटिंग करत आहेत. निश्चित खूपच चांगली म्हणजे मजबूत म्हणली जाईल स्थिती, कारण अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये चेंडूच्या मागे चेंडू जेव्हा धावा असतात त्या टायमाला नाकी न होतात फलंदाजी करताना सेकंड इनिंग मध्ये. परंतु आता मात्र जी पहिल्या षटकामध्ये 12 धावा फटकावल्या आहेत दोन्ही फलंदाजांना, आता मात्र कडक मारला हा फटका त्याच्याच पद्धतीला होता. निश्चित चौकार गेल्याचा फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला गोलंदाजाचा, अवघी एक धाव भेटली चेंडू, एक धावांची धावसंख्या पुढे सरकत 13 वरती जात असताना. सांगितल्यानुसार जर धनंजय मी सांगतो निश्चित पहिल्या षटकामध्येच 12 धावा ठोकून चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत दिली आहे साईचरण संघाला. दुसरा चेंडू इकडे समाप्ती झाली, दुसऱ्या चेंडू समाप्ती, एक धाव या चेंडूवरती घेतल्यानंतर धावसंख्या 14 होती. खूपच मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात साईचरण संघाचे हे दोन्ही फलंदाज. बॅकवूडला जाऊन पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल म्हणजे अगदी पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट. पहिल्याच ओव्हर मध्ये धावसंख्या बनली होती आपण पाहिलं तर 12, त्यानंतरच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल खेळतात. हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आहे, हे क्रिकेट महत्वाचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत असताना हा बॉल पिचिंग होतोय, बॉल सरळ यस तिथे आपण पाहत आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती पंचाच्या माध्यमातून सध्या होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय, धाव फलकावरती धाबा आपण पाहत आहेत 15 धाबा, रोमांचक वाढलाय ज्याप्रमाणे हे मॅच आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल गोलंदाज सज्ज होईल या षटकातील, ओव्हर द विकेटने बॅकवूडला जाऊन सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. एक धाव कम्प्लीट करतात धावसंख्या, एकने पुढे जाऊन पोहोचले असताना 16 धाबा. आदरणीय सन्माननीय मंगेजी पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करू. एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आहेत आणि सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. नऊ चेंडूचा इशारा, मात्र चेंडू षटकारामध्ये तगडी लोटोय, नऊची ही मात्र धाव आपल्याला पाहायला भेटेल. आणि धावसंख्या धाव फलकावरती लगावली जात असताना 17 धाव आपल्याला पाहायला भेटतात व्यासपीठावरती. आदरणीय मंगेश दादा पाटील देखील दाखल आपण पाहतात सध्या व्यासपीठावरती येत आहेत. समाजसेवक अतुलजी पाटील साहेब सध्या व्यासपीठावरती आपण पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय विनोदा पाटील यांना देखील आपण पाहत आहेत. एक गोड व्यक्तिमत्व हे सर्व आपल्याला पाहायला भेटतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, काय क्षेत्ररक्षक. आणि अनिलजी जर विचार केला ना तर प्रत्येक चेंडू वरती प्रत्येक बॉल वरती चेरप होतोय, प्रत्येक बॉल वरती जल्लोष पाहायला भेटतोय. हा खऱ्या अर्थाने हे अंडर अप क्रिकेटचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटत आहे अनिल सर. निश्चित बरोबर म्हटल्यानुसार अंडरम क्रिकेट मध्ये कारण दोन्ही फलंदाजांना प्रहार होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या प्रहारांवरती जे प्रत्युत्तर आपल्याला क्षेत्ररक्षकांकडून भेटते ते आपल्याला पाहण्यायोग्य आहे. दोन षटक संपले गेल्यात, 18 धावा. मणिबेलपाडा नगरीमध्ये आज आपण सर्वजण आहोत आणि पाहत आहेत मणिबेलपाडा प्रीमियर लीग MPL 2022 हे दमदार शानदार आयोजन.
निश्चित तीसरा षटक मार्गस्थ असणार आहे हाच तो गोलंदाज आपण कैलासला पाहतोय. सो हेमंगी पाटील मॅडम आपण पाहतात माजी नगरसेविका सध्याच्या व्यासपीठावरती येत आहेत, त्यांचा मी सहर्ष स्वागत करू. आणि त्यानंतर व्यासपीठावरती सो रजनी पाटील मॅडम देखील दाखल होत आहेत. त्यानंतर सो संगीता भैरे मॅडम देखील दाखल होत आहेत. आपण सर्वांचं पुन्हा एकदा चिराईदय आपण पाहतात. सध्या सभापती आमच्या व्यासपीठावरती येत आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करीत आहोत. मणिपालपाडा प्रीमियर लीगच्या वतीने आपण पाहतात सुरू आहे क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे. व्यासपीठावरती आपण पाहताय सध्या मान्यवर कक्षामध्ये मान्यवर दाखल होत असताना सर्व मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करू. आणि आदरणीय मणिजी वानखेडे साहेब देखील व्यासपीठावरती येत आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच आपण पाहतात, सेमी फायनलची मॅच आहे. एका बाजूला बारोडा इलेव्हनचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये साई चरण टीम आपण पाहतात बॅटिंग करतोय. धावसंख्या धावपळकावरती लगावली जात असताना 19 धावा आपल्याला पाहायला भेटतात. चेंडू तर खेळ आतापर्यंत होतोय तो मात्र दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा. काय मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे, कधी सामना साई चरण कधी सामना बारोडा इलेव्हनच्या बाजूने जातोय, हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल राऊंड विकेटने हलक्याशाने चेंडूला मात्र ड्राईव्ह करतायत. एकदा विकेट कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला भेटतात सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावपळकावरती धावा, एकले पुढे जाऊन पोहोचले असताना 20 धावा. काय म्हणाल अनिलजी, मॅच हाय वोल्टेज आहे, रोमांचक आहे, अगदी सर्व काही आपल्याला पाहायला भेटतात. निश्चितच आपण पाहत असताना पहिल्या षटकामध्ये जेव्हा 12 धावा फटकावल्या त्या ठिकाणी असं वाटत होतं की दोन्ही फलंदाज असे लय मध्ये आहेत, असे तालामध्ये आहेत की धावांचा डोंगर उभा करतील. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिलं, संकेत त्यांच्याकडनं पडलेला ते षटक 6 धावा अवघ्या देऊन गेला. आणि त्या नंतर येते तिसरा झटक टाकत असताना आपण कैलास यांना पाहतोय जे उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यामध्ये सामनावीर गोलंदाजीच्या जोरावरती घेतला होता तो हा गोलंदाज साई चरणच्या सगळ्या दोन्ही फलंदाजांना दाबून ठेवत असताना नो चेंडू त्याआधी प्रहार करण्याचा प्रयत्न. बंटी गवस चपात्याने त्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू निर्धाव केला परंतु नो चेंडू असल्या कारणे एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 22 धावा फलकावरती लागत असताना तिसरा षटक मार्गाचा आहे. अजूनपर्यंत दोन चेंडू तिसऱ्या षटक अजूनही शिल्लक आहे. कैलास चांगली गोलंदाजी करताना एक काहीतरी थोडीशी चूक करतोय परंतु त्यावरती इतका प्रभाव पडणार नाहीये कारण एक धाव फक्त देऊन जाईल हा चेंडू. दरम्यान अजूनपर्यंत दोन चेंडू शिल्लक असणार आहेत. धाव संख्या 22 वरती खेळपट्टी होते. अजूनपर्यंत राहुल यांचा अजूनपर्यंत सूर भेटला नाही. एकेरी धावेवरती भर देत असलेला हा फलंदाज क्लिक केलेला आहे. बंटी गवस उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होती या ठिकाणी. एक धावांची धावसंख्या पुढे सरकत असताना 23 धावसंख्या फलकावरती. शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातला. कैलास चांगलंच बांधून ठेवलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. क्लिक केलेला आहे चेंडूवर. चेंडूला पंकज यांनी एक धाव देऊन दिला हा चेंडू. आणि स्ट्राईक भेटेल शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडू पासून तो पंकजला भेटणार आहे. धाव संख्या 24 वरती जात असताना तीन षटकाच्या समाप्तीनंतर पहिला षटक आपण पाहिला होता. तब्बल शेवटच्या दोन चेंडूवरती हेमंत यांच्या बॅटीतून आलेले ते दोन चौकार 12 धावा देऊन गेला होता. त्यानंतर संकेत यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 6 धावा खर्चल्या. एक नो चेंडू दिला तरी सुद्धा 6 धावा फक्त खर्चल्या होत्या. त्यानंतर कैलास यांचं हे दोन्ही षटक आपण खरोखर उल्लेखनीय. अवघ्या 6-6 धावांचं हे दोन षटक आपण पाहिलं गेलं. आणि त्यानंतर तीन षटकानंतर आपण धावसंख्या पाहतो ती हेमंत गडी गारद झाल्यानंतर 24 धावसंख्या फलकावरती. नक्कीच 8 सरासरी ते मात्र मेंटेन केली गेले. 8 सरासरीने आपण धावसंख्या सध्या पाहत आहे. 24 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. येणारा अंतिम षटक आहे ना हे खूप महत्वाचं ठरेल. प्रतीकचा पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहेत सध्या करत असताना. एक धाव कंप्लीट होत आहे. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचली असताना टीमची टोटल धावसंख्या 25 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं दोन संघ मात्र झुंजतायत, लढतायत. कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही आम्ही भरपूर वेळा असे सामने पाहिला जिथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय मात्र तुम्हाला फळ भेटणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. एक संघ आतापर्यंत फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. तो संघ आपण पाहिला मागच्याच मॅच मध्ये तेजस 11 संघ मात्र फायनलमध्ये दाखल झालाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात वेगाने फेकी होत आहेत मात्र चुकीच्या एंडला तो
ज्याप्रमाणे चुकीच्या एंडला अनिल सर हा थ्रो करताना पाहायला भेटले. धावसंख्या एक ने ऍड होत असताना 26 धावा. दोन चेंडूचा खेळ संपला गेला. काय वाटतं प्रेडिक्शन, किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करायला हवा? शेवटचे चार चेंडू शिल्लक असणार आहेत अजूनपर्यंत. आणि खेळपट्टीवर अजूनपर्यंत राहुल सलामीचा फलंदाज, जो उपांत्यपूर्व सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, त्याच्या मार्फत जो 31 धावांचा पाठलाग होता अगदी सहजरित्या हलगत मध्ये आपण जो कोणती वस्तू उचलतो त्या पद्धतीने तो सामना जिंकून दिला होता. तो हा राहुल खेळपट्टी मागे जाऊन सरसावून मारला हा चेंडू क्षेत्रशाला भेदून जातोय, स्टेटच्या दिशेला भेटतोय हा चौकार. चार धावांनी धावसंख्यामध्ये वाढवणार आहे. धावसंख्या पोहोचवत आहेत 30 घरामध्ये. अजूनही तीन चेंडू आहेत. दोघं लय मध्ये दोघं तालामध्ये निश्चितच 40 पल्ला पार करण्याचा प्रयत्न करतील. धनंजय अगदी जल्लोष होतोय, कारण की ही मनवेलपाडा नगरी आहे. इथे क्रिकेटचं जास्तीत जास्त चाहते आहेत, त्यामुळे जल्लोष मैदानाच्या आतमध्ये होईल. धावपळकावरती धावा आपण पाहतो 30 धावा. तीन चेंडूचा खेळ संपला गेलाय. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, तुम्ही आम्ही सर्वजण ज्या क्रिकेटचे वेडे आहोत त्याच क्रिकेटच्या नगरीमध्ये आज आपण हा क्रिकेटचा खेळ पाहत आहे. तीन चेंडूचा खेळ संपला गेलाय. तीन चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित शेष असेल. धावपळकावरती धावा 30 धावा. अनेक प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारही दिशेने जिथे जागा भेटतात ना तिथे आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करतात, कारण की जिथून जागा भेटतात तिथून मॅच ला पाहण्याचा आनंद घेत आहेत. तीन चेंडूचा खेळ अजूनही शेष असेल. स्ट्राइक वरती आपण पाहत आहेत पंकज मॅन फ्रॉम चंदन सार. बिगिट 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 चेंडू सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. चार 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 धावांचा फटका येतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या 34. जल्लोष वाढलाय, ज्याप्रमाणे चाहते देखील खुश आहेत. अनिल सर ही मॅच देखील खूप महत्वाची असणार आहेत, कारण की इथून फायनल मध्ये म्हणजे जे स्वप्न आहे ना ते स्वप्न सत्यास कुठल्या संघाचं उतरेल हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. काय स्पर्धा सुरू आहे. मनवेलपाडा प्रीमियर लीग 34 धावा, चार चेंडूचा खेळ संपलाय. मॅन फ्रॉम चंदन सारचा खेळाडू आपण पाहतात मिस्टर पंकज मैदानाच्या आतमध्ये सध्या हल्ले चढवतोय. सर अनिल सर निश्चितच, कारण आपण पाहत आलोय दोन्ही, मी ज्याप्रमाणे अगोदर पण सुद्धा सांगितलं दोन्ही फलंदाज तालामध्ये आहेत, लयामध्ये आहेत आणि त्या लयामध्ये बॅटिंग करतात आणि ज्या पद्धतीने जे प्रहार करतायत त्यावरती यशस्वी प्रहार भेटतायत आणि त्यावरती अजून त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि हल्ल्यावर हल्ले चढवत आहेत. नक्की सर, चार चेंडू जंगल संपलाय. पुढील बॉल बॅकबोर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज होती आणि सध्या आपण पाहतात खेळाडू पंकजच्या इनिंगला समाप्ती होत आहेत. खेळाडू बाद होत आहे, धक्का लागतोय तो मात्र दुसरा टीम साई चरणला बॅटिंग करत असताना 34 धावा. मात्र जी धावसंख्या उभारायला हवी ना साई चरण टीमने अनिल सर, ती धावसंख्या म्हणजे एक समाधानकारक धावसंख्या. मॅचला रफ अँड टफ खेळू शकतात एवढी धावसंख्या उभारली गेलाय. मात्र येणाऱ्या बॉल वरती बारोंडा इलेव्हनचा संघ विचार करतोय इथून थांबवण्याचा. कदापि एक धाव 35 धावा, इथून चौकार 38 धावा, इथून वाईट बॉल 35 धावा. येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल? अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज प्रतीक पुन्हा सज्ज होईल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आलाय. गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा प्रीमियर लीग 2022 आपण सर्वजण पाहत आहेत, ऐकतायत. डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून थेट स्पर्धा युट्यूबला आपण प्रक्षेपित होताना पाहत आहेत. ड्राईव्ह केलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र बॉलला फील्ड करतील. एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिल्या डावाला समाप्ती लाभलाय आणि पहिल्या डावामध्ये 35 लगावलाय आणि 36 धावांचं लक्ष कुठल्या प्रमाणे कम्प्लीट करेल हे देखील आपण पाहणार. अनिल सर काय वाटतंय ज्याप्रमाणे 35 धावा झाल्या? निश्चित 35 धावा झाल्या. त्यामध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जेव्हा 12 धावा आल्या होत्या त्यानंतर संत गंदीने खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुल यांनी. पुढे शेवटचं षटक आहे त्यासाठी आपण थांबून राहूया. आणि त्यानंतर वन डाऊनचा जो फलंदाज आला होता पंकज त्याने सुद्धा तोच प्रयत्न केला. हे दोन 36 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूंमध्ये. ते दोन फलंदाज ते दोन षटकासाठी थांबून राहिले आणि शेवटच्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला, सफल प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि 35 धावांपर्यंत मजल मारता आली. 36 धावांचं लक्ष दिलंय बारोंडा इलेव्हन संघासमोर. नक्की सर, 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं लक्ष आपण पाहत आहेत. अल्केश पाटील आपणास विनंती करतो, आपण बॅट्समॅनच्या दिशेने या. अल्केश पाटील 24 चेंडू आणि 36 धावांची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये किती प्लॅनिंग केली जाईल कुठल्या प्रमाणे ही मॅच आपण मुख्य स्क्रीन वरती सध्या पाहत आहेत. डीबीएनच्या आमच्या व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत, अगदी त्यांना केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना टिपण्याचा प्रयत्न करतात कॅमेरामध्ये.
लक्ष्य आहे मैदानाच्या आत मध्ये आपण पाहताय विजयासाठी बनवायचे आहे तो इथून 36 जाबा क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट सीनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट संघात एकात्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट स्वतःच्या कौशल्यावर गर्व नसणं म्हणजे क्रिकेट आज तुम्ही हिरो आहात म्हणजेच क्रिकेट आणि उद्या तुम्ही विनल ठराल म्हणजेच क्रिकेट 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 आणि क्रिकेट खेळाडू पक्ष आहे तो खेळाडू पक्ष आशू 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 आपल्याला लास्ट कॉल असेल आपण त्या पिवळ्या कपड्याच्या मागे जायचं खेळाडू पक्ष तो खाली करा तिथून खेळाडू पक्ष फक्त खेळाडू पक्षांसाठी राखीव आहे त्यामुळे खेळाडू पक्षामध्ये कुठलाही प्रेशर नसेल प्लीज आपण सर्वजण क्रिकेटचे चाहते आहात क्रिकेटचे दर्दी आहात हे आम्हाला माहित आहे त्यामुळे प्लीज क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेटचे आपण सर्वजण फॅन आहोत क्रिकेट म्हणजे पॅशन क्रिकेट म्हणजे स्पिरिट क्रिकेट म्हणजे ड्रीम क्रिकेट म्हणजे चित्त आपण व्यासपीठावरती मान्यवर आहेत आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात मी हितेश अनंत पाटील आपणास विनंती करेन आपण पुढे या आपल्या शुभ असे व्यासपीठावरती सगळं सन्मान होईल व्यासपीठावरती आपण पाहतोय सो चिरायू पाटील मॅडम सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत चौधरी चिराई चौधरी मॅडम सध्याच्या व्यासपीठावरती आहेत त्यांचा आम्ही स्वागत सन्मान करू मी स्वागत सन्मान करण्यासाठी हितेश पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ असे या स्पर्धेसाठी आपण पाहतायत चिराई चौधरी मॅडम सध्याच्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत आणि त्यांचा व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान केला जातोय पाच मिनिट फक्त पाच मिनिट आपण चिराई चौधरी मॅडमचा सध्या व्यासपीठावरती सन्मान करतोय डीबीएनचा कॅमेरा सध्या पोहोचतोय व्यासपीठावरती व्यासपीठावरती मान्यवरांचा आपण स्वागत सन्मान एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण चिराई चौधरी मॅडमचा आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय त्यानंतर व्यासपीठावरती सो हेमांगी पाटील मॅडम माझी नगरसेविका सध्या व्यासपीठावरती आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रंजित पाटील रचित मी रचितला विनंती करेन रचित आपण या आपल्या शुभ असे हेमांगी पाटील मॅडमचा व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी आपण पाहतायत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हेमांगी पाटील मॅडमचा सन्मान करूयात माझी नगरसेविका त्यानंतर व्यासपीठावरती सो रजनी पाटील मॅडम उपस्थित आहेत त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी नितीन पाटील नितीन महेंद्र पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असे व्यासपीठावरती सध्या सन्मान होत असताना आपण पाहतायत रजनी पाटील मॅडम आपण पाहतायत माझी नगर सेविका यांचा व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय त्यानंतर व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मंगेजी पाटील साहेब आपण पाहतायत व्यासपीठावरती आहेत मी हर्षित हर्षित गरतला विनंती करेन हर्षित आपण या आपल्या शुभ असे व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मंगेश दादा पाटील यांचा व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान केला जातोय एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया त्यानंतर व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी रामचंद्र पाटील साहेब आहेत मी मितेश पाटील आपणास विनंती करेल मितेश पाटील आपल्या शुभ असे नरेंद्रजी पाटील साहेबांचा व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान केला जातोय आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेबांचा व्यासपीठावरती सन्मान मितेश पाटील यांच्या शुभ असे आयोजन कमिटीचे आमचे महत्वाचे मेंबर आहेत मितेश आणि त्यांच्या शुभ असे आपण हा सन्मान होत असताना पाहतायत आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेबांचा त्यानंतर आदरणीय सन्माननीय मनीषजी वानखेडे साहेब सध्या व्यासपीठावरती आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी करण पाटील आपणास विनंती करेन करण पाटील आपण या करण पाटील आपल्या शुभ असे सध्या व्यासपीठावरती सन्मान होईल मनीषजी वानखेडे साहेबांचा त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहत आहेत समाजसेवक आदरणीय सन्माननीय मितेशजी नितेशजी मार्टीस सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी वैभव पाटील आपणास विनंती करतोय वैभव पाटील आपण या आपल्या शुभ असे
व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय नीतीजी मार्टिन साहेबांचा व्यासपीठावरती आपल्याला सन्मान होत असताना पाहायला भेटत आणि त्यानंतर व्यासपीठावरती सन्मान होईल आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी तुकाराम पाटील साहेबांचा व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. मी हेमंत अनंत पाटील आपल्यास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नरेंद्र तुकाराम पाटील साहेबांचा आपल्या व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते नरेंद्र तुकाराम पाटील साहेबांचं सध्या व्यासपीठावरती आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तर मान्यवरांचं सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मॅचला सुरुवात होईल पंच तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण लगेचच मॅचच्या दिशेने बोलतोय. एक रोमहर्षक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 36 धावांचं लक्ष्य आपण पाहत आहेत आणि 36 धावा कुठल्या प्रमाणे कंप्लीट होत आहेत हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. ज्याप्रमाणे अनिलजी हा मॅच आहे ना येणारे पहिले दोन षटक असतील ना हे दोन षटक सर्व रूपरेषा सांगतील की कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना जुकेल. काय वाटतंय? निश्चितच हे दोन षटक सांगू शकतील कारण विक्रमचं षटक आहे त्यानंतर निश्चितच राहुलचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मी जे फलंदाज आपण पाहतील ते बंटी गवस आणि एका ठिकाणी अर्जुन दोन्ही तडागेबाजचे फलंदाज आहेत. 36 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले हे दोन्ही फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज बंटी गवस आणि अर्जुन दोन्ही सुरुवातीपासूनच हाणामारी करण्याचा प्रयत्न करतील. परंतु पहिला चेंडू पडला पहिला चेंडूचा पळताळला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्या चेंडूवरती खेळपट्टीवरती ठेवून सुरुवात केली एक या धावसंख्येने. सुरुवात तर करूया त्यानंतर मग आपण हाणामारी करूया हा विचार करून हा बंटीने खेळपट्टीवर चेंडू ठेवला एक धाव घेतली एक धावने सुरुवात होते ती परंडा इलेव्हन संघाची. नक्कीच आणि तेजस इलेव्हन संघाला विनंती करेन आपण रेडी राहा. यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. एक धाव येतो एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती दोन धावा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपण सर्वजण पाहत आहेत अगदी मॅच आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. कोणी घर बसला या मॅच आनंद घेत आहेत डीपीएल लाईव्हच्या वतीने. कोणी ज्यांना जमलं नाही ते मात्र मैदानावरती येत आहेत सामन्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. रविवारचा सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतायत. बॅक पुढला उडवला गॅप मध्ये बॉल. ओहो काय क्षेत्रक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटतात. अगदी जीवाची आकांक्षा करतात धडपड करतात पडतात मेहनत करतात. तुम्हाला वाकावं लागेल झुकावं लागेल पडावं लागेल पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला उठावं देखील लागेल. अनिल सर नक्कीच अशा अशा पद्धतीने जर मेहनत कराल तर निश्चितच तुम्ही यशाला प्राप्त करू शकाल. तीन चेंडू संपल्यात तीन धाव फलकावरती येणारे 21 चेंडू आहेत. धावा करायच्या ते 33. चांगला फटका चांगला प्रहार चांगलं क्षेत्ररक्षण झेल नक्कीच होता झेल सुटला जीवदान लाभते ते अर्जुन यांना. एक धाव अर्जित केली जाते या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती धाव संख्या 4 होत असताना अजून येणारे 20 चेंडू आहेत. धावा करायच्या त्या 32 खेळपट्टीवरती सलामीचे दोन्ही फलंदाज. धावपलकावरती धावा 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय मात्र 4 स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आपण पाहतात निश्चित बंटी. फटका चांगला आहे प्रॉपरली टीप ऑफ टायमिंग टीप ऑफ टॅलेंट आणि टीप ऑफ टेम्परमेंट चेंडू सरळ सीमारेषा पार येतोय. चौकार 4 4 4 4 4 धावा चौकार चौकार पाहायला भेटतोय. अगदी सर्वांची मन जिंकण्याचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चौकार येतोय चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली असताना 8 धावा. अगदी म्हटल्याप्रमाणे हा सामना अनिलजी हा देखील सामना तितकासा सोपा नाही. हा सामना देखील महत्वाचा आहे कारण की दोन संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतील. एका बाजूने जरी 35 बनवलं 36 टार्गेट असलं तरी देखील बारोंडा इलेव्हनचा संघ आहे ना तो देखील मैदानाच्या आतमध्ये लढेल. तो देखील मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट देईल. काय वाटेल? निश्चित कारण आपण उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण जेव्हा पाहिला बारोंडा माऊली बारोंडा इलेव्हन संघाचा टीम आकाशी जोडीला जेव्हा 22 धावा करायच्या होत्या त्यावेळेस हलकत ढकलून ढकलून धावा करण्यामध्ये यश प्राप्त झालं त्या दोन्ही प्रकारे. आता मात्र पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण झाला एक धाव करू पाहू शकणार नाही परंतु झंझावाताला सुरुवात झालेली इकडून बंटी गावात विचार करणार जो 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 चेंडू खराब होईल त्या त्या चेंडूवरती नक्कीच प्रहार करताना आपल्याला दिसतील हे दोन्ही फलंदाज. नक्कीच प्रॉपरली आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती 9 धावा 36 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. संपूर्ण आमची डीबीएनची टीम अगदी या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 11 देखील वाढला गेलाय कारण की ज्याप्रमाणे लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक सध्या जोडले गेलेत. 18 बॉलमध्ये 27 धावांची गरज आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतायत. डीबीएनच्या 18 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. ज्याप्रमाणे म्हणणं
ना कि हा मैच नेल बेटिंग है म्हणजे अगदी तुमची नख तुम्हाला कुरतणारा हा सामना पाहायला भेटतोय ज्या प्रमाणे हा सामना रंगणार आहे। राहुल ला पण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती आलाय जबाबदारी सर्वस्वी आहे। पहिला बॉल बिरकावण्याचा प्रयत्न लोवर फुलटस बॉल होता कनेक्ट करता आला नाही। ज्याप्रमाणे नेहमीच म्हटलं जातं ना की जीवनात कधी दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका, एक म्हणजे अन्नाचं कण दुसरा म्हणजे आनंदाचं क्षण। क्रिकेटमध्ये फुलटस बॉलला वाया जाऊ द्यायचं नाही, फुलटस बॉल होता वाया गेलाय, येणाऱ्या कालावधीमध्ये काय प्रत्युत्तर या बॉलवरती पाहायला भेटेल का हे देखील खूप महत्वाचं आहे। धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय, धावसंख्या 10 धावा, पाठलाग करायचा आहे 36 चा, अजूनही बनवायचे आहेत 26, इथून 26 जावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे। राऊंड विकेटने गोलंदाजी करेल गोलंदाज राहुल, बिगिन करण्याचा प्रयत्न फटका मात्र प्रॉपरली टाइमिंग नाही बॉल वरती, फक्त एक धाव आपल्याला पाहायला भेटतात, एक धावीने संघाची धावसंख्या 11 धावा। अनेक चाहते आहेत, अनेक जण क्रिकेटचे दर्दी आहेत आणि सध्या मैदानाच्या आपण बाहेरून जर पाहिलं ना तर भरपूर क्राऊड वर्ग आपल्याला पाहायला भेटत। अनिल सर निश्चितच प्रेक्षकांची गर्दी खूपच झालेली या ठिकाणी, कारण हा सामना तसा आहे, तसाच हाय व्होल्टेज सामना आहे, खूप थ्रिलिंग असा सामना आहे, थ्रिलिंग असो किंवा फोरलिंग असो फायलिंग असो असा सामना आपण पाहायला मिळतोय। आदरणीय सन्माननीय सो मिनल पाटील मॅडम सध्या आमच्या व्यासपीठावरती येत आहेत, त्यांचं आम्ही सर्च स्वागत करू या मनबलपाडा प्रीमियर लीग मध्ये। सो मिनल पाटील मॅडम सध्या आपण पाहतात आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। गुरुदत्त क्रिकेट क्लब मनबलपाडा प्रीमियर लीग मध्ये मॅडम आपलं मनापासून सहर्ष स्वागत। मॅचच्या दिशेने आपण वळतोय, मॅच देखील खूप महत्वाची आहे, धावफलकावरती 10 धावा आहेत, 11 धावा आणि बिग विकेट सर्वाधिक मोठी विकेट सध्या मैदानाच्या बाहेर आहे। ज्या ठिकाणी तुम्ही अति घाई संकटात नाही असं आपण म्हणत असतो नेहमी, प्रत्येक याच्यामध्ये होत असते तर त्या ठिकाणी, आणि तसाच अति घाई संकटात नाही तसा अति घाई केली बंटी आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये षटकार मारून बाद होतो ते तंबू मध्ये परतत असताना बंटी गवस दिसतोय। पहिला हा पहिला धक्का लागत असताना बारंडा 11 संघाला नक्कीच, आणखीन आपण व्यासपीठावरती सध्या मान्यवर आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय इम्तियाजी शेख साहेब सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। बिगिन करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये बॉल होता मात्र तिथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं। एक धाव येत आहेत एका धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 12 धावा, 4 चेंडू तर संपलाय 36 चं लक्ष आपण पाहत आहेत, अजूनही 24 ची गरज, 14 बॉल टाकेल शेष, काय वाटतंय अनिल सर? निश्चितच थ्रिलिंग सामना आहे, अजूनही काही सांगू शकत नाही कारण धावांची गती सुद्धा वाढत आहे आणि त्यामध्ये बंटी गवस तंबू मध्ये गेलेला आहे, तर नवीन आलेले फलंदाज सुद्धा तोच विचार करतील, ज्यापर्यंत बंटीचा गवस करणाऱ्यांना काम करायचं तेच काम करताना आपल्याला अर्जुन पाहतोय, सलामीचा हा फलंदाज बंटी गवस गेला तर काय झालं, अर्जुन इकडे उभा आहे। महाभारतामध्ये एक अर्जुन आपण उभा पाहिला होता त्या पद्धतीचा हा अर्जुन आपल्याला इकडे उभा असताना पाहायला मिळतोय। नक्कीच, नुकताच आपण महाभारतातील अभिमन्यूचा उल्लेख केला त्याप्रमाणे एक कहावत देखील आहे की मला अभिमन्यूची एक गोष्ट जरूर आवडते, हिमतीने लढा पण हिंमत हारू नका, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही हिमतीने लढा हिंमत हारू नका मैदानाच्या आतमध्ये। धावफळकावर 10 धावा आहेत, 16 धावा, 36 चं टार्गेट आहे, अजूनही 20 धावांची गरज, येणारे बॉल आहेत 13 चेंडू आणि 20 धावा, रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये, कोशिश आखरी सास तक करणी चाहिए, या तो लक्ष प्राप्त होगा या अनुभव। मैदानाच्या आतमध्ये मला दोन्ही चांगलं वाटतात, लक्ष देखील चांगलं वाटतात, अनुभव देखील चांगला वाटतात, मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या जर विचार केला ना तर तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे। 16 धावा, 20 धावांची गरज, येणारे बॉल आहेत 13 चेंडू मध्ये 20 धावा, निर्णायक चेंडू, बिगिन करण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सध्या आपल्याला पाहायला भेटतात। एक धाव येतो एका धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 17 धावा, 12 चेंडू, 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी। काय वाटतंय अनिल सर, रोमहर्षक मॅच, रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताय? निश्चित कारण एका ठिकाणी जी सरासरी जी हवी आहे 9 ची, आता मात्र धावसंख्या 17 लगावलेली आहे, खेळ जी सरासरी हवी आहे पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 9 ची सरासरी, 9 चौक 36, 9 च्या सरासरीने खेळायचं आहे, एक बंटी गवस तंबू मध्ये गेल्यानंतर एक धाव फक्त कमी झालेली आहे, सरासरी थोडी कमी झाली, परंतु येणारे 12 चेंडू आहेत, धावा करायचे त्या 19, सरासरी बरोबर चाललेली आहे। नक्कीच 12 चेंडू मध्ये 19 धावा, रोमहर्षक मॅच, आपण सर्वजण आज मनबलपाडा नगरीमध्ये आहोत आणि पाहत आहेत मनबलपाडा प्रीमियर लीगचा हा महासंग्राम। 12 चेंडू, 19 धावा, पहिला बॉल ड्राइव्ह केलाय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, ओ हो हो,
एक धावी आपल्याला भेटली, ओव्हरथ्रो जरूर होता मात्र तिथे चांगला क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला होता। 11 चेंडू मध्ये 18 धावींची गरज। काय सामना होतोय, अगदी रोमांचक, प्रेक्षकांची नजर आहे, टाळ्यांचा आवाज होतोय। ज्यावेळी निर्धाव चेंडू होतोय त्या त्यावेळी साई चरण संघाचे समर्थक खुश आहे। ज्या ज्यावेळी चौकार येतोय त्या त्यावेळी मारुंडा इलेव्हनचा समर्थक खुश होताना पाहायला भेटत आहेत। पुढील बॉल राऊंड विकेट ने गोलंदाज ड्राइव्ह समोरच्या दिशेने, एक धाव कंप्लीट। एक धाव कंप्लीट होतोय। धाव संख्या 19 36 लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत। येणारे बॉल अजूनही शेष आहेत। इथून आपण पाहत आहेत येणारे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 17 धावा। दहा चेंडू मध्ये 17 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत। काय मॅच सुरू आहे, अगदी रोमहर्ष क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत। 10 बॉल मध्ये 17 राऊंड विकेट ने गोलंदाज हेमंत फटका फसला गेलाय। खेळाडू मात्र बाद, बारुंडा इलेव्हनला लागतोय हा महत्वाचा धक्का। विकेटचं पतन, गॉन। खरोखर मोठा फटका लागलेला आहे तो बारुंडा इलेव्हन संघाला अर्जुनच्या रूपाने, कारण इथून येणारे नवीन फलंदाज असणार आहेत। लयामध्ये तालामध्ये नसणारे हे फलंदाज असतील, नवीन चेंडूंचा सामना करतील आणि धावांचं जे लक्ष आहे अजून खूप मोठं लक्ष त्यांच्या समोर आहे। नक्कीच, आपण एक विश्लेषण केलं ना नुकताच की हे नवीन खेळाडू म्हणजे आतापर्यंत बारुंडा इलेव्हन संघाचे जे पहिले 2 ते 3 बॅट्समॅन होते ना ते फक्त मॅच फिनिशअप करायचे, म्हणजे एवढी वेळ नव्हती आली की हे बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येतील। आता सिच्युएशन अशी आहे की या बॅट्समॅनला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं। संकेतला 19 धाबा धावपळकावरती आपण पाहत आहेत, 17 धावींची गरज। 9 चेंडू मध्ये 17 धाबा होऊ शकतात, प्रयत्न करा। शिवबाळ लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला, मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल। 9 चेंडू मध्ये 17 धाबा। ड्राइव्ह चेंडू तिथे सीमा रेषा पार, चौकार, 4 4 4 4 4 धावा। बिगिट येतोय, चौकार येतोय आणि अनिल सर वेळेच्या प्रसंगी हा मोठा फटका येतोय, म्हणजे मोक्याच्या क्षणी मोठा फटका येतोय। अजून मॅच रोमांचक होणार आहे, सामना रोमांचक होईल। 23 धावा आपल्याला पाहायला भेटतात, मी आपल्यापर्यंत जरूर येईल। चौकार आलाय, 4 धावींचा फटका आलाय। तिथे खेळाडू कक्ष थोडस मध्ये या, मी आपल्यापर्यंत जरूर होतोय। एका कहावतीने मी आपल्यापर्यंत येतोय, क्षेत्र कुठलंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही। इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील ना तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील। अनिल सर मैदानाच्या आतमध्ये कष्ट करायचे आहे, निश्चितच कष्ट करायचे आहेत, पण प्रामाणिकपणे कष्ट करायचे आहेत। ते कष्ट करायचे तर कारण आपण आता मी सांगितलं होतं, धनंजय मी सांगितलं, नवीन फलंदाज आहेत यांना चेंडू अजूनपर्यंत पळताळले नसतील, पाहिले नसतील त्यांनी, परंतु हा जेव्हा चौकार ठोकला त्यानंतर फलंदाजाने दर्शवून दिलं की आमचे सुद्धा डोळे विस्फारलेले आहेत, फोफारलेले आहेत आणि हा चौकार दाखवला त्यांनी। नक्की जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे। 8 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावा। राईट हॅम राऊंड विकेट ने गोलंदाज हेमंत ड्राइव्ह करताय समोरच्या दिशेने, एक धाव चिकी सिंगल येस कंप्लीट। येणारा चेंडू आता आपण पाहतात ना का नेहमी ज्याचा उल्लेख होतो तो 7-12 उतारा, 7-12 उतारा मैदानाच्या आतमध्ये आलाय। कुठला संघ 7-12 उतारा आपला नावावरती करेल? साई शरण करतोय की बारुंडा इलेव्हनचा संघ करतोय, मात्र या मैदानावरती 7-12 उतारा येतोय। 7-12 आपण पाहतात समीकरण मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू, या चेंडूवरती ना सर्व मॅचची नजर आहे। या चेंडूवरती येणारा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे देखील आपण पाहणार आहोत। टाळ्यांचा आवाज होतोय, 7 चेंडू मध्ये 12 धावींची गरज। हेमंत आपण पाहतात शेवटचा बॉल फटका चांगला आहे तिथे मात्र एक धाव, 6 चेंडू 11 धावा। आता 2 ते 3 मोठे फटके म्हणजे कंपल्सरी 3 मोठे फटके आले तर हा मॅच फिनिशअप होऊ शकतात। येणारे 6 चेंडू 11 धावींची गरज आहे, मी आपल्यापर्यंत जरूर येईल। एक कहावतीने येतोय 6 चेंडू मध्ये 11 धावींची गरज, छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस तुम्हाला नक्की देऊ शकते। आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला जरूर देईल। मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा आहे, 6 बॉल मध्ये 11 ची गरज आहे। काय वाटतंय रोमहर्षक मॅच?
निश्चित धनंजय मी तुम्ही सांगितलं की कष्ट प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नांनी परमेश्वर आपण शाळेमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने हा सामना पडतो. आपण दोन्हीकडनं आपल्याला प्रेशर जाणवतोय. फलंदाज जेव्हा फटका मारतो त्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की चाचपडताना दिसतोय, म्हणून म्हणजे की दोन्ही फलंदाजावर सुद्धा प्रेशर आहे आणि क्षेत्ररक्षकावर सुद्धा प्रेशर आहे. मॅन फ्रॉम चंदन सारचा खेळाडू आपण पाहतात, गोलंदाजी मार्क्स वरती आलाय. मिस्टर पंकज जबाबदारी संपूर्ण आहे या खेळाडूवरती. सहा बॉल मध्ये 11 ची गरज. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न कनेक्ट होत नाही. एक धाव आपल्याला पाहायला भेटत, पाच चेंडू आता 10 धावा. स्वतःला पास लाईन सांगणं खूप गरजेचं आहे. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवाने मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा आहे. आणि आय एम द विनर, मी विजयी आहे. स्वतःमध्ये ज्या वेळी पास लाईन आत्मसात कराल ना, एक चांगले क्रिकेटर म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये राहाल. येणारे बॉल आहेत पाच, पाच चेंडू मध्ये 10 धावांची गरज. हर्षक मॅच मैदानाच्या आतमध्ये. अनिल सर, निश्चित पाच चेंडू मध्ये 10 धावांची गरज असणार आहे. मोठे फटके, एखादा मोठा फटका थोडासा गोलंदाजावरती प्रेशर देईल, एखादा निर्धाव चेंडू फलंदाजावर प्रेशर देईल. फुलटा चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखर टाळ्यांनी कडकडाट करू दे या क्षेत्ररक्षणासाठी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी एक धाव, त्या ठिकाणी चौकार चालला होता त्या ठिकाणी अवघी एक धाव भेटली आहे या क्षेत्ररक्षकावर. चार बॉल, चार बॉल मध्ये 9 ची गरज. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन 30 दशत. आणि तो जळला, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून जिंकलेलो नाही. येणारे बॉल आहे चार, चार बॉल मध्ये 9 ची गरज. रोमांचक मॅच. मनवेलपाडा प्रीमियर लीग ची संपूर्ण टीम, अगदी अतुल दादा असतील, त्यानंतर विनोद दादा असतील, विचार देखील केला नसेल की सेमीफायनलची मॅच अशी होईल. चांगला फटका तिथे, काय घडलंय, काय घडलंय अगदी ना. धनंजय तुम्हाला मी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगितलं की फलंदाज फटका मारतोय, चाटपडताना दिसतात क्षेत्ररक्षक सुद्धा. भले ही एखादा चेंडू अडतोय परंतु हा असा पर्यंत चाटपडत असताना इथे चुकी करतोय हेमंत, चौकार जातोय या चेंडू. ना भूतो ना भविष्य, तीन चेंडू पास जाबा, ना भूतो ना भविष्य, असा हा क्रिकेट खेळ. तीन चेंडू पास जावा, ना भूतो ना भविष्य, असा क्रिकेटचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. अगदी रंगदार मॅच. डीजे ऑपरेटर, डीजे डीजे ऑपरेटर पण कुठे असेल या डीजे ऑपरेटर. तीन चेंडू आणि पास जावा ह्या सामन्यासाठी काय होतं. फुलटा चेंडू असणार आहे. धनंजय यावरती जाणवतोय काय प्रेशर आहे. प्रेशर कुकर मध्ये सुद्धा इतका प्रेशर नसणार तितका प्रेशर आपल्याला गोलंदाजावरती दिसतोय, क्षेत्ररक्षकावर दिसतोय, फलंदाजावरती. तर आता मात्र थोडा कॉन्फिडन्स त्यांचा वाढत आहे. नक्कीच आजूबाजूला बिल्डिंग आहे. प्रेशर कुकरला जेवढं प्रेशर नसेल ना तेवढं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे एखाद्याच्या कुकरला जेवढा प्रेशर नसतो ना तेवढा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये सध्या वाढलाय. तीन बॉल मध्ये 4 ची गरज. जिंदगी बदलले गेले लढणं पडत आहे, आसान करणे गेले समजणं पडत आहे. इथून तुम्हाला लढायचं आहे, इथून तुम्हाला समजायचं देखील आहे. मॅच रोमांचक आहे. तीन चेंडू विजयासाठी, चार धावांची गरज. नक्कीच हा थ्रिलिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय धनंजय या ठिकाणी, कारण गोलंदाजावरती सुद्धा आता खूप प्रेशर आलेला आहे. तीन चेंडू मध्ये 4 धावांनी, ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं 23 धावा करण्यासाठी झुंजला होता मागच्या सामन्यामध्ये तेजस लेवन संघ, अखेरच्या चेंडू पर्यंत तो सामना रंगला होता. एक चेंडू मध्ये एक धाव अशी असा समीकरण झाला होता. आणि पण आता मात्र 36 धावांचं लक्ष पार करत असताना काय फलंदाजी झाली आहे. नक्कीच नक्कीच, घर में आपके टीवी सेट होणार चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए, और आप इस दबाव में आए तो आपका माइंड सेट होना चाहिए. इतना तुमचा माइंड सेट असायला हवा. तीन बॉल मध्ये विजयासाठी, चार धावा, टाळ्यांचा आवाज, फटका चांगला आहे, मात्र एक धाव, एक धाव. ओहो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दोन धावा, काय झालं. ओहो हो हो, हा सामना कुठे फिरतोय. 12 समर्थक पहा, छोटे बच्चे त्यांनी पहा किती नाचतात, कारण की मॅच देखील रोमांचक आहे. दोन चेंडू, दोन धावा. ह्या आता जसं जसं घडते त्याच्यामध्ये आशू यांचा आनंद किती गगनात असेल, कारण आशू
खूप समर्थक बारंडा इलेवन संघाचे निश्चितच आपण सुरुवातीच्या सामन्यापासून आपण त्यांना पाहत आले होते आणि हा सामना थ्रिलिंग खरोखर प्रेशर हा गोलंदाजांवरती आणि साईचरण संघाच्या ह्या क्षेत्ररक्षकांवरती कारण तो सामना मला वाटतं सहजरित्या साईचरण संघ विजयी होऊ शकेल परंतु बारंडा इलेवन संघाचं ही फलंदाजी पाहताना आता तर दोन चेंडू मध्ये दोन धावांची गरज असणार आहे ही हा सामना खरोखर फलंदाजांसाठी टाळ्या वाजवू देत 36 धावांचं जे अशक्य अशक्य नाही पण भलं मोठं आव्हान होतं ते आता पार पडताना दिसत आहे अगदी कोणी विचार देखील केला नसेल की हा मॅच इथपर्यंत येईल दोन चेंडू मध्ये दोन धावांची गरज आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण की लोक घासाळ्याला घरांच्या विट्टा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी मैदानाच्या आतमध्ये आज इतिहास सहज घडला पाहिजे दोन चेंडू मध्ये दोन धावांची गरज सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज होण्यासाठी काही हरकत नाही दोन चेंडू मध्ये दोन धावा भरपूर समर्थक आहेत मॅच आनंद घेत आहेत साई शरण की बारोंडा कुठला संघ मंडवेलपाडा प्रीमियर लीग वरती आपला अधिराज्य गाजवेल अगदी खूप सारी मेहनत सांगून सामना सेमी फायनलचा व्हावा तर असा व्हावा खरखर कारण 36 धावांचा पाठला करत असताना आपण पाहिलं फलंदाजांनी काय समीकरण करून टाकलेलं आहे या ठिकाणी दोन चेंडूंमध्ये अवघ्या दोन धावांची गरज दोन चेंडू दोन धावा नो चेंडू मॅच फिनिश बारोंडा इलेवन संघ विन द मॅच वेपर बारोंडा इलेवन टीम पहा 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 कसा उत्साह कसा जल्लोष कसा आनंद वाढत आलेला आहे त्या बारोंडा इलेवन संघाच्या खेळाडूंमध्ये कारण खरोखर 36 धावांचं लक्ष जे होतं भला मोठा आव्हान होता अशक्य नव्हतं ते शक्य करून दाखवलं बारोंडा इलेवन संघाच्या फलंदाजांनी कमाल की बॅटिंग बहुत अच्छा बॅटिंग दिखा बारोंडा इलेवन टीम के बल्लेबाजों से वेरी वेरी कॉंग्रेच्युलेशन बारोंडा इलेवन संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला आहात तुम्ही खूपच खूपच कौतुक केलं जाईल तिथं कमी आणि साईचरण संघ सुद्धा तुम्हाला तुमचं सुद्धा खूपच कौतुक केलं जाईल तितकं कमी आहे थ्रिलिंग सामना होता सुरुवात चांगली केली होती